पुणे महानगरपालिकेमध्ये आज महापौर पदासाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीसाठी दिवंगत नेते तसंच गोल्डन मॅन म्हणून ओळख असलेले रमेश वांजळे यांची मुलगी सायली वांजळे हिनं सगळ्यांचं लक्ष वेधलं. सायली ही राष्ट्रवादीकडून नगरसेवक म्हणून निवडून आलेली आहे. तिनं बैलगाडीमधून महापालिकेत येत सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. तसंच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर गिरीश बापट यांची भेटही घेतली. याबद्दलच सायली वांजळेशी बातचीत केली पुणे ब्युरो चीफ प्राची कुलकर्णी हिनं. भाजपचे नगरसेवक आज आनंदोत्सव साजरा करतायत, पण त्यामध्ये राष्ट्रवादीचे नगरसेवक सुद्धा मागे नाहीत. आणि आपल्या बरोबर अशी खास नगरसेविका आहे जी सगळ्यात तरुण नगरसेविका ठरलेली आहे. काय सांगशील, खास बैलगाडीतलं आज नऊवारी साडीत पारंपरिक वेशामध्ये महापालिकेमध्ये एंट्री केली आहेस. या वेशभूषात मला फक्त एवढंच गोष्ट सांगायची आहे, शेतकऱ्यांची कर्जमाफी. आपले पालकमंत्री देखील इथे आहेत, गिरीश बापट साहेब, त्यांना मला एकच गोष्ट सांगायची आहे, शेतकऱ्यांची कर्जमाफी करा. शेतकऱ्यांचे जो धान्य आहे त्यांना नीट असा बाजारभाव द्या बस. आणि त्याच्यामुळे आम्ही ही पारंपरिक वेशभूषा केलेली, मी देखील नऊवारी घातली आणि सचिन काका देखील ट्रेडिशनल वेअरमध्ये. बैलगाडीतनं मिरवणूक काढली होती का कर्जमाफीच्यासाठी, हे आंदोलन होतं? आंदोलन मिरवणूक नाही, आंदोलनच आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी तुम्ही करा बस. एवढंच आम्हाला सरकारला, कलेक्टर साहेबांना सांगायचं आहे, गिरीश बापट सरांना सांगायचं आहे की तुम्ही कर्जमाफी करा. पण या तुझ्या कारकिर्दीची सुरुवात तू कर्जमाफीच्या मागणीने करतेस, महापालिकेमधला हा विषय नसला तरी सुद्धा काय कुठली पुढची तयारी म्हणायचं याला काय अजेंडा? नक्कीच नक्कीच पुढची तयारी आहे. आणि माझ्या प्रभागात रामनगर सारखी झोपडपट्टी पण आहे. जसं धारावीचा, मुंबईतला धारावी झोपडपट्टीचा जसा पुनर्विकास झालेला आहे, तसाच रामनगरचा देखील आम्हाला करायचा आहे. आणि आम्ही चारही नगरसेवक निवडून आलेलो आहे, त्याच्यामुळे सरकारला खूप ही महत्त्वाची मागणी, कारण ते खरंच खूप हालाकीच्या परिस्थितीत जगत आहेत. मी स्वतः त्यांचं आयुष्य ते ज्या प्रकारे रामनगरमध्ये जगत आहेत ते बघितलेलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला सरकारला एकच सांगायचं की बाबा त्या झोपडपट्टीचं काहीतरी करा आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी बस. माझ्या वयातली तरुण एखादी मुलगी विधवा होत असेल तर त्यासारखी लाजिरवाणी अशी गोष्ट कुठलीच नाही. पालकमंत्र्यांची कलेक्टरची भेट घेऊन ही मागणी करणार असल्याचंही ती सांगते. पाहावं लागेल तिच्या या मागणीला आजच्या दिवशी, तिची महापालिकेत एंट्री होतीये त्या दिवशी काही दाद दिली जातीये का. पुण्यावर विरजनीस धनंजयसह प्राची कुलकर्णी, महाराष्ट्रवान.